शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण पावसाळी कांदा लागवड 2024 संपूर्ण नियोजन जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी कांदा पिकाला लागवड केल्यानंतर पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन हे कधी करणं गरजेचं आहे, कोणतं करणं गरजेचं आहे आणि हे खत व्यवस्थापन केल्यामुळं पावसाळ्यामध्ये आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे। भरपूर शेतकरी पावसाळी कांदा पिकाची लागवड ही माझ्यासारखी पाटपाण्यावर करतात। काही शेतकरी काय करतायत की कांद्याची पेरणी केलेली असते, काही शेतकऱ्यांनी सरी वरुंब्याव कांदा पिकाची लागवड केली असते। पण कांदा पिकाला हे पहिले खत व्यवस्थापन करतेवेळी आपल्याला कधी करायचं आहे, तर लागवड झाल्यानंतर आंबवण्याचं पाणी असतं, म्हणजेच जे पहिलं पाणी असतं त्याला आंबवणी म्हणतो, दुसरं पाणी म्हणतो त्याला चिंबवण्याचं पाणी म्हणतो। म्हणजेच पावसाळी लाल कांदा लागवड केल्यानंतर बरोबर 8 ते 10 दिवसांच्या दरम्यान आपल्याला हे पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन करायचे। तर ही खत व्यवस्थापन करतेवेळी आपल्याला जी खतं घ्यायची आहेत, तर ही घेतेवेळी 1846 म्हणजेच DAP प्रति एकरासाठी 2 बॅग याप्रमाणे आपल्याला घ्यायची। यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर ते म्हणजे सल्फर, फक्त 1 एकरसाठी 5 किलो प्रमाणे घ्यायचे। तर यामध्ये घ्यायचे आपल्याला MOP म्हणजेच मेरिट ऑफ पोटॅश। आता ही खत सुरुवातीला का घ्यायचं आहे शेवटला जाऊन सांगतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण MOP मेरिट ऑफ पोटॅश तर घेतलं 1 एकरसाठी 1 बॅग। आता यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हुमणी आणि लाल मुंग्या यांचा जास्त प्रमाणे प्रादुर्भाव होतो। परिणामी काय होतं की आपल्या ह्या हुमणीमुळं आपली जी काही कांदा आहे तर हा खालून खाल्ला जातो आणि लाल मुंग्यांमुळे देखील आपल्यालाही त्रास आणि आपल्या पिकालाही त्रास। तर याच्यासाठी आपल्याला एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे, जे फर्टेरा असेल हे घेऊ शकता किंवा फिफ्रोनिल जे पावडरमध्ये किंवा दाणेदारमध्ये मिळतं हे आपण घेऊ शकता। आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलिकॉन। सिलिकॉन घ्यायचे प्रति एकरसाठी 25 ते 40 किलो याप्रमाणे दाणेदारमध्ये। आता शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला तोही पावसाळ्यामध्ये पहिला खत व्यवस्थापन तुम्ही 8 ते 10 दिवसांच्या दरम्यान करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। आणि हे खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं ते एकदा सांगतो। लागवड झाली, लागवड झाल्यानंतर पहिलं पाणी प्लेन देऊ शकता, त्याच्यानंतर बरोबर दुसरं पाणी 8 ते 10 दिवसांच्या दरम्यान जातं म्हणजे चिंबवणे। तर ह्या टायमाला आधी खत टाकायचे, नंतर ना आपल्याला यामध्ये पाणी भरून घ्यायचे, जेणेकरून काय होईल की ही खतं आपल्या पिकाला लागू पडतील। आता 1846 मी तुम्हाला सांगितलं तर यामध्ये 18% नत्र, 46% फॉस्फरस, यामुळे काय होणार आहे, नत्रामुळे नॉर्मल प्रमाणात तुमच्या कांद्याची ग्रीनरी शायनिंग वाढ नॉर्मल दिसणार। पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, यामध्ये DAP मध्ये आहे 1846 म्हणजेच 46% फॉस्फरस। तर पाहू शकताय मी ही खत व्यवस्थापन केल्यानंतर नॉर्मल प्रमाणात फुटवा हा मला जाणवलेला आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 पाथी मला यामध्ये दिसून आलेला आहे। आता MOP म्हणजेच मेरिट ऑफ पोटॅश आपल्याला कांदा पिकासाठी सुरुवातीलाच का घ्यायचे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। मेरिट ऑफ पोटॅश म्हणजे हे पोटॅश जमिनीमध्ये पडल्यानंतर लगेच उपलब्ध होत नाही, हे उचलायला जड असल्यामुळं सुरुवातीला टाकल्यामुळं मिनिमम 50 ते 60 दिवसानंतर आपल्या कांदा पिकाला लागणार आहे। काही शेतकरी म्हणतील हिवाहून जाईन, इकडे जाईन तिकडे जाईन, अशातले काही भानगड नाही आहे। तुम्ही हे टाकल्यानंतर बरोबर 50 ते 60 दिवसानंतर ज्यावेळेस तुमचा दाण मान पोगर जाड होतो, नंतर नॉर्मल प्रमाणात खाली गुलटी तयार होते कांद्याची, त्यावेळेस हे मेरिट ऑफ पोटॅश कार्य करतं आणि कांद्याची त्यानंतर फुगवणी झालेली तुम्हाला दिसून येते। आता सल्फर देखील यामध्ये घ्यायचे, शायनिंग क्वालिटी पत्तीचा चकाकीपणा प्लॉट एकसारखा दिसेल, सल्फर जे घ्यायचं आहे जेणेकरून खाली जी काही बुरशी ही नाहीशी होईल आणि मुळ्याही चांगल्या तुमच्या चालतील आणि एकंदरीत प्लॉट तुमचा जबरदस्त डेव्हलप होईल। आणि हुमणीसाठी तुम्हाला फिफ्रोनिल किंवा फर्टेरा जे सांगितलेले तर हे लाल मुंग्या आणि हुमणीवर 100% नियंत्रण मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पावसाळ्यामध्ये कांदा पिकाची पेरणी केली आहे, कांदा पिकाची लागवड माझ्यासारखी केलेली आहे, पाटपाण्यावर केलेली आहे, कोरड्यामध्ये केलेली आहे, सरी वरुंबा पद्धतीवर केलेली आहे, तर मग हे खत व्यवस्थापन करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली, अजूनही मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची। तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। धन्यवाद, जय जवान, जय किसान।